नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। भाजप आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याने एकत्र यायला हरकत नाही असे विधान आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। याआधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप सेनेने एकत्र यायला पाहिजे असे म्हटले होते। मुनगंटीवार यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता आहे। रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडवर मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली। सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकत भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा T20 सामन्याची मालिका जिंकली। आश्वासक कामगिरी करूनही न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला। या सामन्यानंतर न्यूझीलंडचे क्रीडा मंत्री ग्रँड रॉबर्टसन यांनी सुपर ओव्हरवर बंदी घालायची अशी मागणी केली। महाविकास आघाडीतील विसंवादात आता मित्रपक्षांचा देखील सहभाग वाढलाय। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत असलेले समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे चिरंजीव फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अयोध्येला जाऊन मशीद बांधण्याची घोषणा करण्याचा इशारा देत महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। विधानसभा सदस्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपते। पक्षीय बदलानुसार महाराष्ट्र विकास आघाडीचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार निवडून येणार हे निश्चित मानलं जाते। मात्र चुरस होणार आहे ती 7व्या जागेसाठी। ही जागा कोण स्वतःकडे खेचून आणू शकतो यासाठी जोरदार मोर्चे बांधणीला आतापासूनच सुरुवात झाली आहे। फेब्रुवारी महिन्यात या जागांसाठी निवडणुकीची घोषणा होणार आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली। महत्वाचं म्हणजे आशिष शेलार यांनी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली। बुधवारी सायंकाळी 7 वाजता ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात तासभर खलबते झाली। लवकरच महाविकास आघाडी सरकार 60 ते 70 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती करणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। अजित पवारांच्या उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते। पोलीस दलातील 8 हजार पद भरणार असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं। गुगलने चीनमधील आपली सर्व कार्यालये काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे वाढता धोका लक्षात घेऊन कंपनीने सर्व कार्यालये तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे। गुगलची हाँगकाँग तैवान आणि मेनलँड चायनामधील सर्व कार्यालये बंद असणार आहेत। कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील सरकारने नागरिकांना प्रवास टाळण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलंय। मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम 18 नुसार नियुक्ती देण्यात यावी यासाठी हा विषय विधिमंडळात मांडण्यात येईल। मात्र तरीही या प्रश्नावर सरकारने न्याय मिळवून दिला नाही तर विधिमंडळाचे सभागृह चालू देणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय। सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या। सविस्तर बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।